पक्ष सोडू नये म्हणून प्रदेश अध्यक्षांसह इतरांचे फोन आले, मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोन आला नाही। तरीही आपण भाजप सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी जाहीर केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धुसफूस सध्या चव्हाट्यावर आहे। ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपली डावलणूक होत असल्या प्रकरणी नाराजी व्यक्त करत प्रभागातील समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीनंतर सुरेश पाटील पक्ष सोडणार का अशा चर्चेला उधाण आलं, मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधत पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला। त्यानंतर शुक्रवारी सुरेश पाटील एका पत्रकार परिषदेला आले असता या विषयावर पत्रकारांनी त्यांना छेडला असता त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली। मी पाटलाची औलाद आहे आणि पाटलासारखाच राहणार, या शब्दात त्यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला। तसंच आपण पक्ष सोडू नये म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख यांचे फोन आले, मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांचा फोन आला नाही। भविष्यात मी आमदार होऊ नये म्हणून मला संपवण्याचा प्रयत्न असून मला कितीही त्रास दिला तरीही आपण शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच राहणार, असं सुरेश पाटील म्हणाले। शहर उत्तरमध्ये राहतो, शहर उत्तरमध्ये काय काय झालंय तुम्हाला माहीत आहे। या ठिकाणी नरेंद्र काळे सरकारचं तिकीट उमेदवारी फडणवीस साहेब सांगितल्यानंतर बी कट झालेलं आहे, म्हणजे इथं कुठल्या कुठल्या आमदारांचं किती वजन आहे तुम्हाला माहीत आहे। मी माझ्या तोंडातून बोलवायचं काम करू नका। इथं स्थानिक जे काही आमदार आहेत त्यांच्या मार्फत तिकीट आजपर्यंत मिळालेलं आहे। मी विजय कुमार देशमुख मालकाचा मेवणा म्हणून काम केलेलं आहे, मित्र म्हणून काम केलेलं आहे, बापूचं बी काम केलेलं आहे। कोण कसं आहे तुम्हाला आम्हाला सर्वच माहीत आहे, कोण कसं तिकीट देते हे बी तुम्हाला आम्हाला माहीत आहे। तुम्ही जास्त खोलावर जाऊन विचारणं वर्षामध्ये योग्य नाही आहे। आता आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, यापूर्वी सूर्यकांत वडणे पाटील बघितला हो मी, यापूर्वी गडकरी साहेब बघितला हो, यापूर्वी अनेक अध्यक्ष बघितला हो। गडकरी साहेबानंतर एकमेव अध्यक्ष आहे, ते कार्यकर्त्यांना फोन करून विचारून तुम्ही कुठल्याही पक्षात जाऊ नका म्हणलेला, असं दोनच अध्यक्ष मी बघितलेलं आहे। त्या अध्यक्षाचा मान राखून कधीही मकरंद देशपांडे साहेब आम्हाला फोन केला नाही, कधीही कल्याण शेट्टी सरांनी आम्हाला पक्ष सोडू नका असं म्हणलं नाही। मी पहिल्यांदाच बघितलो बापू बी आम्हाला पक्ष सोडू नका असं म्हणलेलं आहे, परंतु तुम्ही त्यांना सोडताव। इथल्या स्थानिक आमदार माझा मित्र, माझा भाऊजी, माझा सर्वा, त्यांनी मात्र फोन करत नाही, म्हणजे याचा अर्थ आहे की मी तर पक्ष सोडून जायला पाहिजे। आणि त्यांनी आमदार तिकीट मी किती वेळा मागितलो त्यांनाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे। भविष्यात मी आमदार होऊ नये, इथं वर्चस्व माझं वाढू नये, या दृष्टिकोनातून मला कोण त्रास करत असेल तर मी ते त्रास सहन करून घेणार नाही। फक्त पक्षामुळं थांबलेलं आहे, पक्षांचा विचार करून थांबलेलं आहे। इथल्या स्थानिक लोक मला जर पळवायचा प्रयत्न करत असतील मी त्यांना पळवल्याशिवाय राहणार नाही।